बातमी पंढरपूरमधून। पंढरपुरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे। विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक बस स्थानकावर अडकलेले आहेत आणि एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरू ठेवला। एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी धरणं आंदोलन सुरू केल्यानं विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक बस स्थानकावरतीच अडकून पडले। याचा आढावा घेतला आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पंढरपूरला दररोज 25,000 भाविक भक्त येतात। अधिकांश भाविक हे एसटीने येतात। त्यात सरकारने महिलांना सवलत दिल्यापासून त्यात वाढ झालेली आहे। मात्र आज आपण पाहत असाल एसटी कर्मचाऱ्यांनी कामगारांनी आंदोलन सुरू केल्यामुळे मागण्यांसाठी आंदोलन सुरू केल्यामुळे एसटी स्टँडवर गर्दी दिसत नाही। ज्या गाड्या दिसत आहेत त्या ग्रामीण भागातल्या गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत। मात्र पंढरपूर बसस्थानकातून लॉंग रूटच्या गाड्या सोडण्यात आलेल्या नाही आहेत। काल मुक्कामासाठी आलेल्या गाड्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे। हाच फक्त आलेल्या भाविक भक्तांना दिलासा आहे। मात्र विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक भक्त मठात, लॉज आणि भक्तनिवासमध्ये अडकून पडलेले आहेत। काही स्टँडवर अडकून पडलेले आहेत। भाविक भक्तांचा विचार करता हा संप, हे जे आंदोलन आहे, लवकरात लवकर मिटणं गरजेचं आहे। अन्यथा विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक भक्त पंढरपूरात अडकून पडणार हे स्पष्ट आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।